तुम्ही आगाम जमते जमन ना तुम्हाला का? काय करायला सांगा तुम्ही काय कस तसं करता आम्ही आपल्याला एकच काम होत पण पंधरा दिवस लागायला काम येते तुम्ही काय आम्हाला सकाळी बिलकुल तीन वाजता टस वाच सकाळीच तीन तिनले बिलकुल एक मिनट इकडे तिकडे बिलकुल टाईट त्यानंतर तीन वाजता हिशोब कोणाला जास्त हिशोब मला जास्त आहे आम्हाला कसं आम्हाला कसं म्हणजे पुस्तक किडा नाही पाहिजे आम्हाला व्यावहारिक माणूस पाहिजे तेच म्हणलं निर्णय मग काढलेली मला तर काढेल तेच मला बरोबर जनरल नॉलेज कोण आहे तुमच्यापैकी दोघाले जमते हिशोब किशोब हे ते जमते आम्हाला दोघाले करता येते बाबा याला करून टाका लागते पट्टे लिहायला त्याला उचल खाचल बर तू काय करतो हा मी तिथं काट्यापाशी उभं राहायचं मी सांगतो ते आकडे आकडे लिहायच्या इसको दस किलो इसकी पीस किलो जो काय बोल देता वो लिखने का बाकी पट्टे बनाने का तीन बजे आणे का आठ बजे घर पूजाने का बरं तीन वाजता यायला लागते नाही सकाळीच फिर घ्या तीन बजे आने का लाइट फाईट लगाने का आपला झाडपूस करने का बस हो जातं सुरू चार बजे फिर ठीक आहे तीन बजे तीनशे आठ बजे तक ठीक आहे आठ बजे पट्ट्या वगैरे हो गया नाही शाम को आजाने का जरा वसुली करणे जाना पडता छेशे आठ टक हा दो घंटे बस इतका काम आहे बरोबर संध्याकाळी बर बर हो, बर, का बरं बरं हो संध्याकाळी सहा ते आठ नाही बरं बरं मग समजा आम्हाला काय रोज मजुरी काय ठरवली का मग किती देता आणि विचारून घेतलं बोला नाही पन्नास रुपये द्यायचे नाही तरी म्हणलं काय देसा अंदाजे समजा कमी जास्त बोलता ना बाळ मग बोलता हा देता बरोबर दे बरं दे। ठीक आहे हे बराबर दे ना हो आते फिर कल हो, आना आना हो कला कला। बकरे ना, बकरे ना हो कलाच कलाच हो ए गायन बकऱ्या काय हे अरे हा ना बकऱ्या हा ना किस काय आधी ढोर वासर द्या पिक्चर ते बा कॅश करणं हा ना बकऱ्या हा ना काय म्हणते काय रोजाचं काही सांगतच नाही काय विचारला जातो म्हणजे क्लियर क्लियर समजत होतं काय खु खु विचारला सांगतच मी बाळबोल सांगतो बाळबोल सांगतोच करते जर म्हणा म्हणजे कसं आम्हाला घरी सांगायला बरं होते सांग ना विचार नाही म्हणलं तरी समजा काय रोज ते म्हणजे घरी मग कसं विचारलं सांगता येते तेवढं काय दिसून तेवढं तुमच्या मनात सांगा काही नाही असं पैसे कुठे कमी मग साडेचार हजार महिना देतो सबर एक सो रुपये शामके पंचाळीस रुपये काम बी व्हायचं होणार का नाही तुम्ही चार चले आपले वय मग काम आहे तो पैसा आहे नाही फिर घर कुठे काम की शर्म नहीं होना कौन सा भी जो बोला वो काम करने का उठा उठाने का।, का माल गिनने का माल गिनने का जो बोला वो करने का नहीं तो बस मैं ये नहीं करता मैं वो नहीं जमता मेरे को शर्म लगती वो नहीं जमेगा वो तो बकरे हैं क्या आया पर क्या कैसे करना बकरे वाला बकरे बकरे ढोर हकल जा रहे हाँ चलो सबे आना कल तीन बजे आना तीन बजे हे आहेत त्या ते बस बरे वाटते खनपुटर दिसू राहिले नाही का पण माहिती येतात कसे काय खेळतले येईल जमते नाही जमत नाही का ना पोहोन तसे मी परीक्षा घ्यायच लागे नाही का नाही दिन चुना लावून आपल्याला पास लाग कसे काय चंद्र आहे का कशा आहेत बाळ बोलले मी खरे ठेवा ठेवा आता पाहतो ना आता बस एका दिवसात सुट्टी देत काय सापडले की फक्त सापडा म्हणा तुम्ही बसला सकाळची तीन मग साडेचार हजार कुठून भेटते पण उठा लागते सकाळीच पण नाही तीन म्हटलं दोन वाजताच उठा लागते आपल्याला दोन वाजता उठलं की आंघोळ फांगड केले की नाही झाले पटक सेपा चहा पाणी केला आपलं की बस आंघोळ फांगोळ केली की नाही आपली हा उद्या सकाळचा अलाराम लावा लागेल आपल्याला पावणे दोन दोन वाजताचा कसं भेटलं काम तर नाही का टाइमवर टाइम झाला दहा मिनटे लागत जा घरापासून सायकाला काढला की नाही जमणारा कॉलेज होते पण हे होते नाही का बस जमला आता कामच झाला आता म्हणूनच लागू राहिला मला आता कसं मन लागते बस जमला चला आता जेवण घेऊन करून ना चल सेपा करू चल उद्या सकाळी लवकर उठा लागते चल मग लवकर चल

पोटात काहीच नाही इकडे टाकलं बस चार मांड लवकर मी आलोच आंघोळ करू रांगोळ राहिलीच कर, कर, कर का तू करणं लिहा लवकर आंघोळ करणं बा जाय लवकर निघा लागेल ना खल्ला करणं पहिला दिवस आहे ना आपला आलोच मी आंघोळ घेतलं पाणी आलो बा काय करतो तसं नाही झालं पुरतं आलोच आलोच आता आवर्ची वर करा लागेल आता बस पोया तर झाल्यात आपल्या भाजी शिजली की झालं अगर तर रवदी चहा आता नाही का रवदी तिकडे नंतर पिता पण काय बा लवकर तीन लोक पोचलं पाहिजे इकडे मला फालतू कसं पहिला दिवस आहे चालू झालं सायकल काढली मी चालू करतो अरे पाणी झालं

तो कैसे क्या क्या करने का क्या वो कैसा लालच बिकने का हाँ। कैसे क्या है तो समझ में आता फिर आदमी हाँ। उनको बोलने का मैं पचास रुपये दे देता डाल दे मोला उसमें जरा सा पचास किलो ज्यादा डाल ऐसा बोलने का बराबर फिर समझ में आता कैसे क्या करते लड़के तो दो? हाँ? बराबर दोनों भी है चल जाता वहाँ से तुम बराबर उनको घुमाना ऐसा हाँ। वैसा है नहीं अच्छा अच्छा बराबर करता मैं बराबर घुमाता उनको बोलता पचास रुपये ज़्यादा देता दे पाँच दस किलो ज्यादा डाल के देने की ऐसा बोलता हे ठीक है ऐसा अकेले बोलने का हाँ ठीक है फिर आता मैं बराबर करता मैं माला गए बोल उधर

अरे दस किलो गिन जल्दी मिर्ची, मिर्ची बीस किलो मिर्चा बीस किलो और कारले कारले डालना बरबटी डालना दस, दस किलो दे दो दस किलो दस किलो बरबटी दस किलो भिंडी भिंडी देते भिंडी एकदम क्वालिटी एकदम भेडी अच्छी है आज बहुत बढ़िया माला भिंडी का लिख लो भिंडी लिख लो नींबू लेना एक कट्टा भिंडी दस किलो नींबू एक कट्टा हाँ ठीक है आ गया लख लगे भेड लार्ले माला ल अरे तू बरोबर लिखले नाही बा गिनके माल दे दे का मै उधर के वो पेपर बोला बुलाता इधर बहुत माल बळायना आपला कांदे का करयगा आलू रेगा आपला मै आता उधर से इधर कसं मलेना तो सेट मै बरोबर समजदा उधर का, का देख्या दा मै इधर कसं मलेना आता मै चल भैया उधर आलो 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 आली उधर आओ जरा झाली 10 किलो आता काय मजू भिंडी मज 10 किलो भिंडी मज भिंडी ए ए के बरा जे डाल मी लौकी डालना पाच 5 किलो बडा मै दे दे 50 रुपये तेरे को डाल दे मला थोडी या

चालेल चालते हा गिर रे गेन का बोलते पोट्टी कशी काय आहे बरोबर राहुटी हा कलदार आहे बिलकुल कलदार टेंशन टेन्शन का काम नाही इधर का तुम्ही भी बी ना उधर का कोई टेन्शन नाही हा बिलकुल अच्छा अच्छा पोट्टे है, कोई टेन्शन नाही जरा कसा दो चार दिन जरा ध्याने रखना पडता नाही की नाही बस गल्ला साफ करके काय नाही हां चो फिर हा फिर हां ना आलू घेऊ लाव ना भेज दे उधर की जाऊ नाही काहीच पाहायचं काम नाही तुम्हाला मस्त पुट्ट्या आहेत म्हणजे साधे साधेबाजे पोट्ट्या आपले बिचारी होऊ दे द्याव काही वाद नाही ते पा लागते तरी मी पाहते ना अजून दोन चार जणांना कोण कसं चौन पा लागते तसं सोपं नसतील बरोबर ठीक आहे मग आव फिर आटपलं रे आता घेऊन इथं झाडून घे पूर्ण फळा अंदर अंदरचा पूर्ण उचल वाचल कर हे चला चक्कर इथं गयात आलं काही तर घे तिकडे घेऊन टाकते सगळं बस फळा आणतो मी काय असू दिसते हे चक्कर तुम्ही बिलकुल आले बाज हराशी म्हणलं बाबा किती पटपट लिहा लागते आणि किती माणूस ट्रेन पाहिजे इथं बाबा पटकन लिहा पटकन हे म्हणते काय ते म्हणते काय एकाचं एकाला ऐकू येत नाही चला बघा आता याची दहा किलो वीस किलो बरोबर बेरजा करा लागेल बघतात मग साहेब का नाही पाहिजे बरं वाटते नाही का, सांग का सांगा काही नाही का नाही सांगायच जाल। का, काम आहे नाही का उचल सांगता 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 डॉक्टर माणसाचं चला झाडू राहिले नाही का आपलं काम करू राहिले हिशेब करू राहिले बरे काम कमी दिसते जरा झालं का पूर्ण सफा झाला कोणी काहीच नाही आता काय मग आता काही नाही आपल्याला हे बस आता पट्ट्या बनवून पट्टे मी बस तुम्ही सांगतो चल अंदर जाऊ म्हणजे पूर्ण साफ करून टाकता ना पूर्ण बिलकुल असं चकाच्या करून टाक दोन लिहून टाक तिकडे हे आपला काटा वजन हे ते सगळं अंदर घ्या झालं इच्छा कार्यक्रमाला पट्टे देणार आता करायला मला वाटलं गेला का ते पट्टी जरा टाइमपास झाला ना आता ते मला गेला काय मी आम्ही ते आपल्या गावात पाणी नाही रे लखल गे पाणी आपल्या गावात दोन दिवस झालंच पाणी आहे मग हे म्हटलं मी तुला आलो ना हे थैली थैली तू माझो ते आईन तू आईन दिलं थैली ते काय उडत दाय बरबडी दाय काय बारीक चिरी खायपात पाहत मी दिलं तुमच्या आईन चे तू आईन पाचशे रुपये दिले लखल घे तू आईनं मी दोन हजार रुपये दिले दिले कर मान दिले का पैसे काय मागा होते ना आता आमच्या दहा हजार देते मग आपल्याला सांगितलं होतं ना आपण म्हणे म्हणे दे म्हशील दे 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 हो देते कसं मजुरीची भेटले सर रविवारी दिले मग आता आहे उपाशी राहते मग पण आपल्याला म्हणते हायच म्हणते हो दौडीतनी पोई नाही राहत तरी म्हणते हायच म्हणते हो आपल्याला देतेस बरं मी काय म्हणलं ना लखलं की माय आले म्हणा हजार रुपये बसवते म्हणा हजार मग वापस बापत दे मला काहीच नस ना आता बरं तसं करतो मग नाही का काय येत ना वाटते एवढंच मी जा मग आता आलेच ना तुम्ही एवढ्यात नाही आणि आता सध्या कसं आमचं कॉलेज ते सुरू झाला शेटीची परीक्षा ना आता काय होते काय नाही आता नंबर लागला आपला बीएससी एस करतो आणि बस आता इच काम आहे आता पाहिजे ना आता पुढच्या मी सध्या काही जमत नाही आता काम भेटला आम्हाला ते फोन करतो फोन करा सर पैसे भेटले फोन करतो म्हणे फोन करून देतो आईला भेटले म्हणा बरं येतो मी हा या टोकडे पाहतो आता बरोबर ये मला येत जा आता जा झाली आम्हाला सुट्ट्या संध्याकाळी वसूल झाला लागते दोन घंटे साडेचार देतो म्हणते आता जमला या मस्त पूर्ण साडेचार हजार रुपये मग सकाळी संध्याकाळ या दिवस दिवसभर कॉलेज तुमचं जमलं जमलं मस्त जमलं हो चार किती पाजले का चायने वाजले का